हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आपल्याला नवीन टॉपिक सुरू करायचा आहे, ट्रिग्नॉमेट्रिक सेकंडमधला जो आपला 3 नंबरचा चॅप्टर आहे. त्यामध्ये आपण कॉम्पाऊंड अँगलविषयी 7 थेरम बघितले होते. आपण दुसऱ्यावर 3.2 टॉप एक्झरसाईज सॉल्व्ह केली. तिसरा टॉपिक जो होता आपला, त्याच्यावर आपण 3.3 सॉल्व्ह केलं. ओके, फॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यावर आपण 3.4 सॉल्व्ह केलं. ओके, आता 3.4 आपला पूर्ण नाही झालेला आहे, आपला 5वा टॉपिक राहणार आहे या चॅप्टरचा, लक्षात ठेवा. 3.4 मध्ये आपण कुठपर्यंत पोचले ते बघून घेऊ आपण. 3.4 जो आहे ना, याच्यातला क्वेश्चन नंबर 1 एकदम इंटरेस्टिंग होता, तो आपण मागच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह केला. नंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण 1 आणि 2 सेकंड प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता. ओके फ्रेंड्स, पण आज आपण त्याच्यातला 3rd जो आहे तो सुरू करणार आहे. 3rd प्रॉब्लेम, 3rd एक्झाम्पल 3.4 एक्झरसाईजमध्ये. ओके फ्रेंड्स, तर मला वाटतं सर्वजण रेडी आहे, इंटरेस्टिंग टॉपिक आहे. आता आपण काय करू, तुम्हाला मी मागे ना एक ब्रेक करून सांगितलं होतं. आता तुमची बरीचशी प्रॅक्टिस झाली असेल, कारण एक्झाम्पल कॉम्प्लिकेटेड आहे. मग अशा वेळेस काय करावं लागतं, साईन 3x आपल्याला डायरेक्ट इथे सोडवावं लागेल. ते साईन 7x, कॉस एक्स कॉस 3x, कॉस 5x, कॉस 7x. मग हा इथे साईन सी मायनस डीचा फॉर्म्युला वापरता येईल आपल्याला. इथे साईन सी मायनस डीचा, परत इथे कॉस सी मायनस डीचा. ओके, इथे जर आपण रिअरेंजमेंट केली तर उत्तम होऊन जाईल, कारण इथे जो सिक्वेन्स आहे वरचा, जसा रेडीमेड सिक्वेन्स भेटला आहे तसा सिक्वेन्स नाही भेटत आहे. मग आपण याला रिअरेंज करून घेऊ. साईन एक्स साईन 3x कॉस साईन 5x. न्यूमिनेटर आहे तसाच तसा लिहितो आहे. ओके, कॉस एक्स कॉस 7x मायनस, बघा हा मायनस होता तर मायनस कॉमन काढला. ओके फ्रेंड्स, आता तुमची रिअरेंजमेंट होऊन गेली. मग आता तुम्ही याच्यासाठी साईन सी मायनस डीचा फॉर्म्युला वापरायचा. वी नो साईन सी साईन डी 2 sin 2 cos सी प्लस डी अपॉन 2 सी मायनस डी अपॉन 2. दिस इज द कॉस. देअरफोर साईन एक्स साईन 3x इज इक्वल टू 2 cos, दिस इज द कॉस, एक्स प्लस 3x अपॉन 2 साईन 3x. मग आपल्याला आज आता हे 3rd एक्झाम्पल सुरू करायचं आहे. तर या 3rd एक्झाम्पलमध्ये लेफ्ट हँड साईड सॉलेबल आहे आणि इक्वल टू काय करायचं, राईट हँड साईड दाखवायची, म्हणजे आन्सर तुमच्यासमोर तयार आहे. मग आपण आता इथे लेफ्ट हँड साईड लिहून घेऊ. ओके, आपण लेफ्ट हँड साईड तिली तशीच तशी लिहिली. खऱ्या अर्थानं आपल्याला इथे ना रिअरेंजमेंट करावं लागत जाणार आहे. उदाहरणार्थ एक्स आणि हा 7x जवळ आणायचा, म्हणजे हा एक्स आणि हा 7x जवळ येईल. तुम्ही म्हणाले एकच का ओळखायचं, तर ते 1 बाय 1 तुम्ही जशी प्रॅक्टिस कराल की नाही, तसं एक एक आपल्याला
त्यातलं कळत चालतं बघा. हे हा साईन 3x आणि हा 5x जवळ येतोय मग. ओके, तसा हा कॉस 3x ही सर्वात महत्वाची स्टेप आहे म्हणून एवढी समजवतोय तिला. कारण डायरेक्ट याला जर सोडवायला गेले तर तुमचं सुटणार नाही. ते जवळ करण्याचा उद्देश काय ते पण आपल्याला कळून जाईल. आता साईन एक्स मायनस साईन 7x, साईन 3x, कॉस एक्स कॉस 7x आणि इथे जो हे जे उरले ना याच्यातून मायनस काढून कॉमन काढून म्हणजे आता तुमचे चार सेक्शन जे यामध्ये तयार झाले. एक हा एक सेक्शन तयार झाला जो कॉस सी प्लस डीचा फॉर्म्युला दाखवेल तुम्हाला. हा दुसरा सेक्शन तयार झाला तो पण कॉस सी प्लस डीचा फॉर्म्युला दाखवतोय. हा तिसरा सेक्शन तयार झाला आणि हा चौथा सेक्शन तयार झाला. ओके, इथे ना साईन सी मायनस डीचा फॉर्म्युला लागणार आहे नाही ते कॉस प्लस सी कॉस सी प्लस डीचा फॉर्म्युला लागणार आहे. मग आपण आयडिया करू. वैनो साईन सी मायनस साईन डी इज इक्वल टू 2 कॉस सी प्लस डी डॉट साईन सी मायनस डी अपॉन 2. देअरफोर दॅट इज व्हॉट 2 कॉस एक्स प्लस 7x अपॉन 2 एक्स मायनस 7x अपॉन 2. कळलं ना इथे याच्यासाठी. लास्टली वी गॉट व्हॉट 2 कॉस 4x अपॉन 2 म्हणजे 2x तयार करतो. ओके, 4 म्हणजे काय एक्स 7x 8x अपॉन 2 म्हणजे 4x तयार. इथे मायनस 6x अपॉन 3 मायनस 3x तयार करतो. ओके, आणि तुम्ही याच्याऐवजी लिहू शकतात मायनस 2 कॉस 4x साईन 3x. ओके फ्रेंड, दिस इज फॉर व्हॉट ग्रीन टर्म. ही जी ग्रीन आहे त्याच्यावरूनच ह्या फॉर्म्युल्यावरूनच दुसरी पण तयार होणार आहे. हां, देअरफोर साईन 5x मायनस 3x ती तयार होईल 2 कॉस इथे किंमत टाकायची 5x मायनस 3x वाली ती फाय एक्स प्लस 3x अपॉन 2 याच्यासाठी चाललंय ते. हां, आणि शेजारी साईन 5x अपॉन 2 अँड देअरफोर 2 कॉस 5x प्लस 3x तयार होईल 4x तयार होईल 2x मायनस अपॉन 2 एक्स तयार.
ओके फ्रेंड्स, दिस इज द येलो पॅच. माझी आयडिया बघून घेतो मी. क्वालिटी एज वन, दिस इज टू, दिस इज थ्री. काय की इथेच मी सोडवणार होतो, पण परत गर्दी गर्दी होऊन गेली असते. ती तशी करायची गरज नाही. मग आता ह्या रेड पॅच घेऊ आपण. आपला कॉसेक्स म्हणजे इथे त्याच्यासाठी लिहू आपण वैनो कॉस सी कॉस डी. आणि याचा फॉर्म्युला तयार होतो टू कॉस सी प्लस डी अपॉन टू कॉस ओके. आता किंमत टाकायची त्याची. एक्स प्लस सेवन एक्स ओके. ही झाली एक्स मायनस सेवन एक्स. दॅट इज वॉट टू कॉस हाला फोर एक्स, हा मायनस सिक्स एक्स अपॉन थ्री मायनस थ्री एक्स. परंतु कॉस मायनस थीटा असला तर थीटाच राहतो, त्याच्यावर काही परिणाम नाही होणार. ओके, दिस इज द थिंग. कलर मेंटेन ठेवू आपण. क्वालिटी इज वॉट फोर. आता ब्ल्यू वाले बाकी फक्त आपल्याला. देअर फॉर कॉस थ्री एक्स प्लस फाईव्ह एक्स हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला हा. त्याच्यासाठी डायरेक्ट वापरतो टू कॉस सी किती आहे थ्री एक्स. ओके, फोर एक्स मायनस ट्वाईस एक्स कॉस मायनस एक्स. देअरफोर टू कॉस फोर एक्स कॉस एक्स. ब्ल्यू आता सर्व रेडीमेड आहे, फटाफट भरायचं टू थ्री फोर वन मध्ये युझिंग इक्वेशन टू थ्री फोर अँड फाईव्ह इन वन वी गेट. ओके, येलो वाला टू कॉस फोर एक्स साइन थ्री एक्स. ग्रीन वाला येलो वाला प्लस टू कॉस फोर एक्स साइन एक्स. ओके, देन दिस वन टू कॉस फोर एक्स कॉस थ्री एक्स प्लस टू कॉस. ओके, टेक आउट द वर्ड टू कॉस फोर एक्स कॉमन. मग हा प्लस साइन एक्स पुढे येईल, हा मायनस होऊन जाईल. टू कॉस फोर एक्स कॉमन काढला तर येताना येईल. हिच्यात
कोणता मायनस, ही जी टर्म ही मायनस येते. ओके, देअरफोर इट बिकम्स कॉस 3x मायनस कॉस एक्स. ओके फ्रेंड्स, आता ऑब्विअसली हे दोघी कट होऊन जातील आणि इथे शिल्लक राहील फक्त साईन एक्स ओके. ठीक आहे, दिस इज व्हॉट लेफ्ट हँड साइड आली. आता याला परत फॉर्म्युला वापरून काय करायचा, सिम्प्लिफाय करायचं, म्हणजे साईन सी साईन डीचा फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे एवढं तुम्हाला वाटतं की लगेचच्या लगेच नाही, काही गोष्टींना वेळ लागतो. स्टेप बाय स्टेप आपल्याजवळ ह्या तयार हव्यात, म्हणजे मला इथे दोघे फॉर्म्युले वापरावे लागतील. नाही अर्थात फॉर्म्युला तयार आहे आपल्याकडे साईन सी मायनस साईन डीचा, इथे फक्त कॉस सी प्लस डीचा आहे. तर परत आपण आता तो फॉर्म्युला लिहूया आणि पुढे जाऊया. म्हणजे आपल्याजवळ जे अँसर आहे कॉट टू एक्स ते यायला हवं, एवढं लक्षात ठेवायचं. मग आपण आता ह्या दोघींसाठी मोमेंट करूया. तुम्ही थोडंसं लिहायचं, अगेन वी राईट. रिकॉलिंग साईन सी साईन डी टू कॉस ओके सी इज इक्वल टू एक्स डी इज इक्वल टू टू एक्स सी ओके. इथे येणार आपला जो टू हा एक्स प्लस थ्री एक्स फोर एक्स अपॉन टू ट्वाईस एक्स आणि हा येईल मायनस एक्स. ओके, त्याला लिहिताना मला यायचं टू कॉस ट्वाईस एक्स साईन एक्स. इच्छ्यात एक हे मी जी पद्धत घेतो की नाही, इच्छाने थोडीशी लेंथ तुम्हाला एक्झाम्पलची मोठी वाटेल, पण एक खास गोष्ट चुकणार बिलकुल नाही, लक्षात ठेवा. कारण मी एक 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 टर्म सॉल्व करतो ना, डायरेक्ट हा फॉर्म्युला तिथे लिहिणी लिहिते, याच्यासाठी लागणारा फॉर्म्युला लिहितोय, त्यात कोणत्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या तू त्या तुम्हाला सांगतोय. ओके, हे याला ते महत्वाचे लेंथ आहे, पण फटाफट फटाफट तुम्हाला ते सोडवायला पण सोपं जातं, कारण कोपऱ्यात पण तर सोडवूनच पाहावं लागतं ना, रफ पण तर सोडवूनच पाहावं लागतं. मग आता आपण लिहूया कॉस वी ऑल्सो नो कॉस सी मायनस कॉस डी दॅट इज व्हॉट टू साईन ओके देअरफोर ओके दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. इथे थ्री एक्स आहे आणि हा डी काय आहे एक्स आहे. मग काय येतं ते आपण बघू. ओके देअरफोर कॉस थ्री एक्स मायनस कॉस एक्स टू साईन थ्री एक्स प्लस एक्स अपॉन टू
therefore twice x, this is x only, call it as 8. And this is what yellow thing. But friends, तुमच्या जो तयार आहे एल एच एस काय होती, ही साइड अपॉन दिस साइड. Okay, substitute 7 and 8 in 9. Therefore, LHS is equal to takai kimmat minus 2 cos twice x sin x. माइनस माइनस कट, साइन एक्स कट, ओके, एंड देयरफॉर इट इज इक्वल टू व्हाट आर एच एस. ओके फ्रेंड, ओके, मी तुम्हाला ना थोडंसं पेज जे असतं त्यावेळेस दाखवत नाही ते कसं मी रिंग करतोय. आता ही तुमच्याकडे आर एच एस येऊन गेली, तुमची लेफ्ट हँड साईड आणि आर राईट हँड साईड ही होती, म्हणजे एक खास गोष्ट कळाली. देअरफॉर साईन एक्स साईन 3x साईन 5x 7x cos x cos 3x cos 5x cos 7x. ओके, हेच प्रूफ. ओके फ्रेंड्स, खूप मोठा असा प्रवास होता. एक 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 आपण हे आपली स्टार्टिंग होती. ओके, लक्ष देऊन बघा. अगोदर हे दोन सोडवले आपण, दिसते ग्रीन, मग हे दोन सोडवले, मग हे दोन सोडवले, मग हे दोन, त्याच्यापासून ही टर्म आली. ओके, आणि मग त्या टर्मला सोडवलं, इथे अरेंजमेंट केलेली, रिअरेंजमेंट ही. ओके, ही सर्वात महत्त्वाची रिअरेंजमेंट आहे की 7x पुढे लिहिला होता, इम्पॉर्टंट रिअरेंजमेंट. ही जर विसरले काम समाप्त, येणारच नाही. ओके, इम्पॉर्टंट रिअरेंजमेंट आहे. कारण आता हां, ती अरेंजमेंट बद्दल मी तुम्हाला सांगणार. बघा, 1 आणि 7x 8x होतो, 5x आणि 3x 8x होतो, 1 आणि 7x 8x, 3x आणि 5x 8x. म्हणजे ही आयडिया आहे त्याच्यामध्ये की 1 जवळ 7x का आणलं, ओके, 5x का नाही आणलं, यांची का नाही पेअर केली, तर पेअर होताना एवढं लक्ष ठेवायचं असं. हा 1 आणि 7x 8x, 3x आणि 7x 8x, याच्यामुळे जे जवळजवळ आणलेले सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट सांगितलं तुम्हाला. हां, ओके फ्रेंड्स, देन वी मूव्ह फॉर द व्हॉट नेक्स्ट एक्झाम्पल.
ओके फ्रेंड्स, देन वी मूव फॉर द व्हाट नेक्स्ट एक्झाम्पल. आता नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये ना ही लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड आहे. मग आपण ते लिहून घेतलं आहे सर्व. आपल्याला लेफ्ट हँड साईड सॉल्वेबल आहे म्हणून लेफ्ट हँड साईड लिहिली. ओके, आता लेफ्ट हँड साईडमध्ये ना रीअरेंजमेंट करावं लागेल. इथे असं म्हटलं काही सर्वात इम्पॉर्टंट स्टेप येते. कशी बघा, हाफने मल्टिप्लाय करतो मी तर मध्ये टू ठेवावं लागेल आणि टू टू कट होऊन जाईल आणि हा कॉस पुढे ठेवायचा साईन 18 त्याच्या टू, कारण प्रोडक्ट आहे ना. तुम्ही रिअरेंज कसं पण करा, कारण या फॉर्म्युल्यामध्ये ना कॉस पुढे बघा. ओके, ग्रेटरवाला पुढे ठेवलेला आहे. अल्सो इथे पण टू ठेवायचा, कारण हा टू कॉमन ने गुण टू ने डिवाईड होऊन जातोय म्हणजे न्यूट्रल काम येते. आणि इथे सुद्धा मोठा जो आहे तो आपण पुढे ठेवला. ही का तर सबस्ट्रॅक्शन सोपी जाते. ओके, आता तुमच्याजवळ काय आलं बघा. आता मग आपल्याला वी नो फॉर्मुले, मग कोणता फॉर्मुला आपला इथे सेट होतो आहे तो मायनसवाला सेट होतो आहे. कॉस पुढे त्याच्यामध्ये टू कॉस ए साईन बी. ओके, ए इज इक्वल टू 39, बी इज इक्वल टू 18, देअरफोर मायनस साईन ओके ठीक आहे. मग हा झाला 57. हा झाला 39 मधून आहे ना 18 गेला 21 येईल. म्हणजे तुम्ही आता बघा याचं कन्वर्शन आपलं आता कुठे संपलं. ओके, आपण ही त्याची व्हॅल्यू काय करणार आहे आपल्याला सबस्टिट्यूट करता येईल. ही बेटर वे आणि यासाठी लागणारा हा फॉर्म्युला होता. ठीक आहे, ओके फ्रेंड. मग आता हा जो सेकंड पार्ट आहे ना हा सुद्धा आपल्याला जर का सॉल्व करायचा असेल तर हाच फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. अगेन युजिंग इक्वेशन टू. आता टू मध्ये काय टाकाल, ए इज इक्वल टू 15 आणि बी इज इक्वल टू किती 6, देअरफोर टू कॉस दॅट इज व्हॉट साईन that is what sin 21 minus sin 9.
ओके हा फॉर्म्युला कोऑर्डिनेट इज 4 ओके जस्ट सब्स्टिट्यूट 3 and 4 इन 1 वी गेट 1 ठिकाणी येलो हा येलो आहे ना हा येलो खरं तर इथे पुट केला तो ओके देन प्लस साईन साईन 9 दिस प्लस 20 मायनस 21 प्लस 21 विल गेट कॅन्सल ओके तुमच्याजवळ फॉर्म्युला कोणता आहे साईन सी साईन डी 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 दॅट इज टू कॉस 57 ओके हे लास्ट पेज मध्ये तुम्ही आता आहेत एक्झाम्पलच्या अँड दॅट इज व्हॉट 2 कॉस हा येईल 66 अपॉन 3 33 हा येईल 57 मायनस 9 48 अपॉन 2 24 ओके देअरफोर इट इज व्हॉट साईन 24 कॉस 33 LHS इज इक्वल टू RHS अँड देअरफोर ओके साइन 24 कॉस 33 हे इज प्रूव्ड ओके फ्रेंड्स इंटरेस्टिंग एक्झाम्पल जे होतं ते आपलं इथे पूर्ण झालेलं आहे मित्रांनो तर स्टेप बाय स्टेप जर तुम्ही गेलात तर एवढं छान एक्झाम्पल तुम्हाला न चुकता सोडवता येतं फक्त आपण स्टेप बाय स्टेप आपली जी पद्धत आहे ती सोडायची नाही घाई केली घाई करणाऱ्याला मग ते येत नाही ठीक आहे मित्रांनो मग आपण जाऊया आता पुढे
तुम्हाला सर्व डिटेल्स डायरेक्ट स्क्रीनवर दिसत आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेमच नाही आहे. पटापट आता पुढे पण जाणं काय आपल्याला तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, देन वी मूव नेक्स्ट. ओके फ्रेंड, आणि नेक्स्ट एक्झाम्पल जे ते एकदम वेगळं एक्झाम्पल आहे, जास्ती लक्ष आणि डोकं तुम्हाला लावावं लागणार आहे. cos 20 cos 40 cos 60 cos 80 = 1/16. तुम्ही लेफ्ट हँड साईड ही सॉल्वेबल आहे, जी सॉल्व करू शकतो आपण, ती सॉल्व करून घ्यायची. आता याच्यात आहे ना एक एक आयडिया वापरावा लागणार आहे. कॉस 60 किंमत किती असते? हाफ. देअरफोर LHS इज इक्वल टू cos 20 cos 40 हाफ cos 80. ओके, इथे हाफची किंमत टाकली बरोबर, ती कोणाची किंमत आहे? cos 60. ओके, मग आता याला हाफला आपल्याला व्यवस्थित पुढे लिहून घ्यावं लागेल. रिअरेंजमेंट cos 40 cos 20 cos 80. ओके, तुमच्याजवळ याच्यासाठी फॉर्म्युला लिहावं लागेल. आणि तो फॉर्म्युला काय? cos A + B + cos A - B. ओके, याच्या जो 2 आहे का? नाही आहे 2. तुम्ही लिहिताना LHS इज इक्वल टू 1/4 2 cos. ओके, ठीक आहे. तर मग आता येताना हा काय येईल? ओके, म्हणजे हा जो येलो पॅच होता त्याच्याऐवजी बरोबर हे आला. लक्षात ठेवा, ते पण कोणता फॉर्म्युला वापरला आपण? हा, ओके, बरोबर. इथे ए ची किंमत 40 आली, बी ची किती आहे? 20. ओके फ्रेंड, नाउ इट बिकम्स 1/4 इज इक्वल टू 1/4 कॉस 60 कॉस 20 कॉस 80. ठीक आहे, आता कॉस 60 किंमत टाकायची आपण, ती किंमत किती आहे परत? हा, वरती लिहिली आहे मी, परंतु इथे लिहितो कारण तेवढं मान आहे आपल्याजवळ, तेवढी आयडिया. तर मग तिथल्या तिथे आपण ती अरेंज करून घ्या. देअरफोर LHS इज इक्वल टू
1/4, 1/2 ओके आता कॉस 18 ने काय करायचं आपण मल्टीप्लाय करायचं इथे येईल कॉस 20 कॉस 18 ने मल्टीप्लाय केला थोडीशी रिअरेंजमेंट परत हा कारण ह्या एक्झाम्पलमध्ये खूप रिअरेंजमेंट आहे म्हणजे इथे हाफने मल्टीप्लाय करायचा इथे 2 लिहायचा कॉस 80ला सुरुवातीला घ्यायचा या मग कॉस 20 लिहायचा ओके आणि तुम्ही जर नीट लक्ष दिलं आता इथे यार तेच आलेले बा तशाच फॉर्मॅटमध्ये ओके तुम्ही हा 1/2 जो आहे ना आता बाहेर काढून घेऊ शकतात 1/4 × 1/2 मला कॉस 80 आणि याच्यासाठी हा कॉस 80 + 20 कॉस 1/8 कॉस 80 कॉस 100 कॉस 60 आता 100 कशाला येणार बघा कुठे एक्झाम्पल चाललेलं आहे मग अशा एक्झाम्पलला तुम्ही बाजूला लिहून ठेवायचं की बाबा हे वेगळंच आहे याला जास्त अटेन्शन लागतंय प्रत्येक ठिकाणी वेगळी टर्म तुम्ही काय करताय आणता इथे तुम्ही मल्टीप्लाय केलं कॉस 80 इथे वेगळंच झालं इथे हाफने मल्टीप्लाय करावं लागलं प्रत्येक गोष्ट वेगळी येते इथे कॉस फॉर्म्युला वापरला ओके इथे आला आता 100 चं कन्वर्शन करून घेतलं कॉस 180 − 100 इथे 2 येतो बघा 2 90 चा मल्टिपल 2 E1 म्हणजे कॉस कन्वर्शन कॉसमध्ये होईल कॉस 80 आणि 180 − 80 म्हणजे तो सेकंड क्वाड्रंटमध्ये म्हणजे प्लसची साईन मायनस होऊन जाईल कॉस 60 बघा इंटरेस्टिंग काय झालं आता हाला 0 1/8 कॉस 60 कॉस 60ची किंमत 2 वेळेस लिहिली ती किती येते हाफ ही इट इज इक्वल टू व्हॉट 1/60 तर फ्रेंड्स इट इज इक्वल टू व्हॉट LHS इज इक्वल टू RHS therefore ठीक आहे
ओके फ्रेंड्स, तो इथे आपण एक इंटरेस्टिंग अजून एक इंटरेस्टिंग एग्जांपल काय केलेलं आहे, फिनिश केलं आहे. ओके, खूप साऱ्या टेक्निक्स तिच्यात वापरलेल्या आहे. ओके, तिच्यातली सर्वात बेस्ट T180-80 वाली इथे परत फॉर्म्युला वापरलेला आहे. cos 60 किंमत आपण 2-3 वेळेस वापरलेली आहे. IMP एक्झाम्पल आहे, याची प्रॅक्टिस करून ठेवा, असं एक्झाम्पल येणार आहे. ओके, देन वी मूव नेक्स्ट. अँड ओके फ्रेंड, दिस इज द वॉट 6 एक्झाम्पल. sin 20, sin 40, 60, 80 इज इक्वल टू 3/16. बघा मित्रांनो, फक्त इकडे मागचं जे एक्झाम्पल सॉल्व केलं तुमच्या समोर ठेवलंय का, इथे क्वच्च्या ऐवजी साईन आहे. नेन्सर 3/60 येते 1/16 ऐवजी. मेथड बदलणार नाही म्हणजे समोर ठेवून आपण त्याच पद्धतीने इथे सोडवूया. म्हणजे साईन जे cos 60 होतं मागच्यामध्ये, इथे sin 60 त्याची किंमत आपण √3/2 टाकू. देअरफोर LHS इज इक्वल टू sin 20 sin 40 √3/2 sin 80. रिअरेंजमेंट केली, इथे जशी केली होती √3/2 पुढे आला. ओके, √3/2 पुढे आल्यानंतर एक काम केलं, 1/2 मी लिहून घेतला एक्स्ट्राचा, म्हणजे 2 आत लिहावं लागेल. 20 ओके, मग आता तुम्ही ना इथे फॉर्म्युला वापरू शकता जसं आपण हा फॉर्म्युला वापरला. इच्छा दोघी साईन आहे. ओके, दोघी साईन जे ना कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये असतात. इथे कोणता येईल? 2 sin आहे. म्हणजे हा येईल cos A - B. ओके, 20 ओके, cos -20 इट बिकम्स 60 येईल इथे. ओके, देअरफोर sin 20 sin 40. आता cos - θ काहीच फरक पडत नाही. cos 20 cos 60 मध्ये, आणि कशामध्ये किंमत सबस्टिट्यूट करायची आपल्याला? 1 मध्ये. दिस इज 2. ओके, हे सर्वात महत्त्वाचं आहे की बाबा रे, आपल्याकडे ऑरेंज पॅच ठीक आहे, ही व्हॅल्यू इथे टाका. आता सबस्टिट्यूट 2 in 1 हे सेम आहे, याचं काम संपलं आहे. आपण पुढे मोमेंट घेणार आहे. ओके, दॅट इज व्हॉट √3 2 into 2 काय होईल? 4 होईल. आणि हा जो आपला ऑरेंज पॅच आहे त्याच्याऐवजी काय येईल? cos 20 cos 60 dot
आपले त्याच्यासमोर काय येणार आहे sin 80, हे कळलं ना, हा sin 80 याच्या ऐवजी बरोबर हे आलेले आणि याच्या ऐवजी √3/4 आलेला आहे. ओके, देन अगेन वी हॅव व्हॉट, cos 60 इज इक्वल टू व्हॉट, हाफ. That is what sin 80. बाहेर आहे याच्याऐवजी हाफ आला. आता sin 80 ने मल्टीप्लाय करा. ओके, मग आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट अशी की याच्यासाठी आपल्याजवळ कोणता फॉर्म्युला आहे, कोणता, कॉसवाला आणि साईनवाला. मग आता ही जी व्हॅल्यू आहे 2 ची 1 मध्ये जर टाकली तर √3 × 1 √3 होईल आणि 2 × 2 = 4 होईल आणि ह्या ऑरेंज पॅचच्या ऐवजी हे येईल. sin 80 जो आहे त्याला मल्टीप्लाय होईल. मग cos 60 ची किंमत किती होईल, हाफ. तर sin 80 ने मल्टीप्लाय करायच्या अगोदर हाफ व्हॅल्यू टाकून द्या तिथे. cos 20 ओके. मग आता तुमच्याकडे हा जो फॉर्म्युला आहे ओके, याच्याने वन हाफने पण मल्टीप्लाय केला तर एक काम करावं लागेल, √3/4 हाफ × 2 cos 20 sin 80 हाफ sin 80. ओके, √3/4 1/2 2 sin 80 cos 20 हा हाफ आणि हाफ बाहेर काढलेला आहे. एट तयार झाला. आता हा फॉर्म्युला तुमच्या समोर आणला आहे बघा, ए म्हणजे 80 आणि बी म्हणजे 20, 2 आहे इथे बरोबर आहे, हे sin 80 + 20 = 100. ओके, प्लस sin 60 ओके, दॅट इज व्हॉट sin 80. आता परत याची व्हॅल्यू किती होते, √3/2 ओके. sin 100 ची किंमत कशी काढा, 180 − 80 √3/2 ओके. हा sin 180 इथे 2 येतोय पण 90 बदल्या अलाइड अँगल फॉर्म्युलेमध्ये, म्हणजे साईनचा साईनच राहील आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये तो काय असतो, पॉझिटिव्ह होतो. हा मायनस पुढे घेऊ नको, याला तुमच्याकडे √3/8 हा होऊन जाईल 0, फक्त शिल्लक राहील √3/2 तयार झाला 3/60. ओके फ्रेंड,
चेस इक्वल टू आर एच एस एंड देयरफॉर साइन 20 साइन 40 एंड दैट इज व्हाट 3/60 हेंस प्रोडक्ट ओके ओके फ्रेंड्स एक एक स्टेप किती महत्त्वाची हे आपण रीअरेंज केले अशी लिहिले ओके तीन याचा जो ग्रीन पेज आहे त्याचा आन्सर आहे आला याला साइन 180 -80 लिहिला प्रत्येक स्टेप इम्पॉर्टंट होती इथे कॉस 60 ची किंमत आपण प्लेस केली इथे साइन 80 ने आपण मल्टीप्लाय केला ओके फ्रेंड्स तर इथे आपली ही एक्सरसाइज पण संपली लेक्चर पण इथे आपण संपलेलं आहे आपलं पुढच्या वेळेस आपण भेटूया नवीन जो टॉपिक आहे त्याच्यासोबत आणि तो शेवटचा टॉपिक असणार आहे आपला चॅप्टरचा ओके 5 नंबरचा टॉपिक असणार आहे तोपर्यंत राहा सुरक्षित आनंदी पुढच्या वेळेस त्यांना अभ्यास करून घ्या थँक्यू व्हेरी मच